स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती, जिचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. त्याचबरोबर आज आहे गुरुवार, तर आजचं माझं 8 वाजे सकाळी 8 वाजेपासून तर पूर्ण संध्याकाळपर्यंतचं रुटीन, म्हणजे सायंकाळपर्यंतचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे मी सकाळी 8 वाजले होते आणि 8 वाजता जे येते माझी पहिल्या टप्प्यातली देवपूजा आवरून आणि गॅसची पूजा वगैरे करून इथे स्वयंपाकासाठी आलेली आहे. तर हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता की मी दुसऱ्या दिवसाची तयारी कशी करून ठेवत राहते, तर तेच मी इथे दाखवत आहे तुम्हाला की मी जे लाल भोपळा आहे ना तो कट करून ठेवलेला होता, भेंडी कट करून ठेवलेली होती आणि हिरवी मिरचीचा ठेचा मी नेहमी फ्रीजमध्ये करून ठेवलेला असतो तो काढून ठेवलेला आहे बाहेर. आणि कांदा आणि कोथिंबीर मी वेळेवर आता कट करून घेतलेली होती. त्यानंतर आता मी इथे पीठ मळायला घेत आहे. तर पीठ मी मळून घेतलेलं आहे, 4 वाट्या पीठ घातलेलं होतं बाऊलमध्ये आणि चवीनुसार मीठ घालून मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ आता तिकडे भिजत राहील, मस्त मुरेल पीठ, तोवर मी इकडे आता एक एक करून सगळ्या भाज्या बनवून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी स्टीलची कढाई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे. कढाईमध्ये 1 टेबलस्पून भरून तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर मी सगळ्यात अगोदर जे ते लाल भोपळ्याची भाजी करायला घेणार आहे, तर लाल भोपळा जो तुम्ही एका बाऊलमध्ये घालून आणि धुवून घेतलेला आहे 2-3 पाण्याने आणि तो पुन्हा आता धुवून इकडे ठेवलेला आहे. त्यानंतर मसाल्याच्या डब्यातच एक वाटी रिकामी होती ना, त्या वाटीमध्ये मी 1/2 चमचा हळद पावडर आणि 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1.5 चमचा धना पावडर आणि चवीनुसार म्हणजे अगदी 1/2 चमचाच मी घरगुती गरम मसाला ह्या मसाल्यांमध्ये घातलेला आहे. त्यानंतर आमचूर पावडर घातलेली 1 मोठा चमचा भरून आणि मीठ जे आहे ना तेही मी यातच घालून घेणार आहे ह्या मसाल्यांमध्येच आणि चवीनुसार गुळ घालून घेतलेला आहे. तर आपण मस्त अशी टेस्टी काश्मीर तिकडे ज्या भंडाऱ्यांमध्ये जी डांगराची भाजी बनवताना त्या टाईपची डांगराची भाजी आपण आज बघणार आहोत. तर मी तेल गरम झालं होतं, तर तेलामध्ये जे ते मोहरी गरम करायला म्हणजे फुलायला टाकून दिलेली आहे आणि तोवर आता ती मोहरी फुलली की आपण त्यानंतर यामध्ये पंचफोरण मसाला जो आहे तो घालणार आहे. तर त्यामध्ये काय कोणते मसाले येतात, तर ओवा येतो, काळे तीळ येतात, कलौंजी येती, जिरे येतात आणि मोहरी येते आणि काय म्हणतात त्याला सोप, बडी सोप येते. तिथे हे सगळे मसाले एकत्र असतात, तो मसाला असतो ना त्याला म्हणतात पंचफोरण मसाला. तर तो मसाला 1 मोठा चमचा भरून मी या फोडणीमध्ये घालून घेतलेला आहे. 1 चमचा हळद पावडर आलू लसूण पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर आपण जे वाटीमध्ये सगळे मसाले काढून घेतलेले होते ना ते मसाले यात घालून घेतलेले आहे. तुम्ही बघितलं असेल की मी 1 टेबलस्पूनच तेल यात वापरलेलं होतं या भाजीसाठी. तर मी हे मसाले जे ते जळायला लागले होते त्यामुळे त्यामध्ये जवळजवळ 1/2 वाटी गरम पाणी घातलेले, जेणेकरून आपले मसाले छान असे तळले जातील. तर कमी गॅसवर मी हे सगळे मसाले जे ते 1 मिनिटभर तळून घेतले. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता कोथिंबीर घातला आणि पुन्हा 1/2 मिनिटं हे छान असं तळून घेतले. मसाले जे ते छान असं तेल सुटायला लागलं मसाल्यांना की त्यामध्ये आपल्याला आपण जो धुवून घेतलेला लाल भोपळा आहे ना तो घालून घ्यायचा आहे. तर आता काही ठिकाणी ह्या भोपळ्याला लाल भोपळा म्हणता आणि आमच्याकडे जे ते डांगर म्हटलं जातं, तर डांगर कट करून ठेवलेलं होतं मी अगोदरच, ते आता मी यात घालून घेतलेलं आहे आणि छान असे एकजीव करायचे. पाणी घालायचे आपल्याला, 1/2 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे मी आणि आता मीडियम गॅसवर 10 मिनटं आपल्याला अगोदर हे जे ते असंच डांगर शिजून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याची पूड घालायची आणि पुन्हा 5 मिनटं हे जे ते शिजून द्यायचे आणि बस आपली मस्त अशी भंडारा स्टाईल डांगराची भाजी बनून रेडी होते. खूप मस्त टेम्पटिंग चविष्ट लागते ती, आंबट गोड तिखट अशी ही भाजी बनून रेडी होते. तर ही भाजी जी ती डांगराची मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेली आहे. ह्या गॅसवर जे ती मी पुन्हा दुसरी कढाई ठेवलेली, ह्या कढाईमध्ये 1 टेबलस्पूनच तेल घातलेले. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी जिरे घातले 1/2 चमचा. 1/2 चमचा जिरेही छान असे आपल्याला फुलून द्यायचे. त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून मी लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. ही पेस्ट आपल्याला सगळ्या मसाल्यांसोबत 1 मिनिटभर छान अशी परतून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी
थोडीशी कोथिंबीर टाकायची फोडणीमध्येच आणि भेंडी घालून घ्यायची. भेंडी छान अशी एक मिनिटभर तेलावरती परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि अगदी अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची. तर आमचूर पावडर घातल्याने काय होतं की भेंडीचा कलर जो येतो मस्त छान असा हिरवागार राहतो आणि भेंडी जी ती चिकट होत नाही. त्याकरता आपल्याला आमचूर पावडर जी ती भेंडीमध्ये घालायची आणि छान असं आता मीठ आणि आमचूर पावडर घालूनही आपल्याला हे मसाले छान असे एकजीव करून घ्यायचे आणि भेंडीला जे ते आपल्याला तेलाचा वापर नाही करायचा आहे. भेंडी आपल्याला 5 ते 7 मिनटं फक्त कमी गॅसवर झाकण ठेवून शिजून घ्यायची. तर डांगराची भाजी आपली बनून झालेली आहे, ती एक साईड शिजती आहे. दुसऱ्या गॅसवर मी भेंडीची भाजी कमी गॅसवर 7 ते 8 मिनटं शिजवून घेणार आहे झाकण ठेवून. आता ह्या गॅसवरती मी पुन्हा दुसरं पॅनवालं जे प्रेशर कुकर असतं ना ते घेतलेलं आहे. त्यामध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे. हा रवा मी हाफ भाजलेला आहे, म्हणजे अर्धा भाजलेला आहे. अर्धा आता मी आता तुपावरती हा रवा जो आहे तो भाजून घेणार आहे. तर तुपामध्ये आपल्याला छान असा 2 मिनटं मिडियम गॅसवर रवा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्स ड्रायफ्रूट घालायचे, ज्यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेले आहे ते 2 टेबलस्पून मी घातलेले आहे. आणि पुन्हा 1 मिनिटभर हे सगळं आपल्याला तुपावरती छान असं भाजून घ्यायचे. आणि तिकडे तुम्ही बघत असाल तर मी रवा इकडे बनवती, त्याचबरोबर डांगराची भाजी जी तिला एकदा मध्ये छान असं हलवून घेतलं, एकजीव करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली. भेंडीची भाजी आपली छान अशी एकजीव करून घ्यायची, ती झाली का नाही बघायची. तर भेंडीची भाजी झालेली होती त्यामुळे मी छान अशी ती एकजीव केली, पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून आता गॅस बंद केलेला आहे. तर बऱ्यापैकी ती आता आहे त्या गरम ह्याच्यामध्ये भेंडीची भाजी छान अशी शिजली जाईल. त्यानंतर रवा छान असा भाजला गेला होता तर आता रव्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे. तर या स्टेजला मी रव्यामध्ये गूळ घालून घेणार आहे. गूळ पावडर घातलेली आहे मी, तुम्ही पाहिजे असेल तर गूळ कट करून घातला तरी चालेल. तर मी अशा पद्धतीने गुळाचा शिरा करत राहते, ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर गूळ घालून 1 मिनिटभर पुन्हा आपल्याला कमी गॅसवर हा गूळ आणि रवा ड्रायफ्रूट छान असं परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचे घालायचे. तर मी 1 वाटी रवा घेतला होता ना, तर 1 वाटी रव्यासाठी मी 2 वाटी पाणी ह्या रव्यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे. छान असं एकजीव करायचे आणि आपल्याला हा रवा जो येतो कंटिन्युअसली हलवत राहून त्या छान असा सुटसुटीत असा रवा होस्तोर जो येतो परतून घ्यायचा आहे. तर रवा जो येतो आता आपला कमी गॅसवर होतो आहे, तोवर मी तिकडे डांगराच्या भाजीमध्ये 1 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घातलेली आहे आणि ती भाजी छान अशी एकजीव करून घ्यायची आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला पुन्हा आता अजून 3-4 मिनटं ती भाजी शिजून घ्यायची. आणि आता आपली डांगराची भाजी बनून रेडी झालेली आहे. जवळजवळ आता शिजली म्हणजे ती झालीच आहे. तर आपली डांगराची भाजी झाली, भेंडीची भाजी झाली, गुळाचा शिराही आपला जवळजवळ बनून रेडी झालेला आहे. तर ही जी पॅन आहे, पॅन कुकर जे आहे ते मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करेल. 2 मिनटं झाकण ठेवून कमी गॅसवर हा रवा जो येतो छान असा फुलून देणार आहे मी. तर तो एका गॅसवर मी आता शिफ्ट करून देणार आहे आणि 2 मिनटं तो फुलवून घेणार आहे झाकण ठेवून. ह्या गॅसवर मी आता पुन्हा अजून एक दुसरी कढई ठेवणार आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे. कढई गरम झाले की तेल घालून घ्यायचे कढईमध्ये आणि आपल्याला जे ते भुगा म्हणजे चुरमा कालच्या जे चपात्या उरलेल्या होत्या ना मी, तर त्या रात्रीच जे ते मी मिक्सरला आहे ना फिरून घेतलेल्या होत्या, म्हणजे बारीक त्याची चुरमा करून घेतलेला होता. त्याच्यामध्ये 1-2-3 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घालून त्या 4 चपात्या होत्या ना, त्या 4 चपात्या ज्या आहेत त्यांचा चुरमा करून घेतला होता आणि एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवलेला होता. तर त्याचाच मी आता चुरमा बनवायला घेतलेला आहे. तर कढईमध्ये तेल घातलेलं होतं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे. जिरे फुलले की त्यात 2 मिडियम साईजचे कांदे मी छान असे ट्रान्सपरंट होस्तोर परतून घेतलेले आहे. कांदे परतून झाले की त्यामध्ये आपल्याला हळद पावडर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि ते पुन्हा 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूण बारीक केलेला जो चुरमा आहे ना घालून बारीक केलेला चुरमा तो चुरमा घालून घ्यायचा आहे. आणि मीडियम गॅसवर आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहून हा चुरमा जो येतो छान असा परतून घ्यायचा आहे. चुरमा जो येतो पूर्ण होत आला की तो आपोआप कढई सोडायला लागतो, हे साईन असतं चुरमा झाला आहे याचं. नाहीतर काय होतं की एखाद्या वेळेला आपल्याकडनं पोळीचा चुरमा जो येतो कच्चाच राहून जातो, त्यामुळे पोट वगैरे दुखण्याचे चान्सेस खूप सारे असतात. त्यामुळे एक साईन असतं त्याचं की
चुरमा कम्प्लीट म्हणजे शिजला गेला की तो आपोआप कढाई सोडायला लागतो. तर कढाई सोडायला लागला की मग आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. मस्त असा टेस्टी आपला पोळीचा चुरमासुद्धा, शिळ्या पोळीचा चुरमा बनवून रेडी झालेला आहे. म्हणजे बघा, शिळी पोळीसुद्धा मी फेकली नाही, तिचासुद्धा यूज केलेला आहे. एवढं सकाळचं इतकं बिझी रुटीन असताना त्यामध्ये सुद्धा मी अजिबात अन्नाची फेकझोक होऊन नाही देत. सगळं अन्न जे ते म्हणजे असं खाल्लं जातं, मुखी लागलं जातं. तर सगळ्या आता भाज्या बनून झालेल्या होत्या, शिरा झाला होता, चुरमा झालेला होता. तर मिस्टरांना जायचं होतं 9 वाजेच्या आत ऑफिसला, तर त्यांना ज्वारीची भाकरी लागते. तर मी चपात्या करण्या अगोदर जे ते 2 ज्वारीच्या भाकरी बनवून घेणार आहे आणि त्यांना जेवण्यासाठी ताट देणार आहे, कारण की त्यांना 9 वाजेपर्यंत ऑफिसला जायचं होतं. सो मी एक भाकर करून घेतली आणि दुसरी भाकर जी ती तव्यावर भाजतेचे, तर तिला पाणी वगैरे लावलं आणि जे ते एक साईड मी आता यांच्यासाठी जेवायला ताट करायला घेतलेलं आहे, कारण आता यांना उशीर होत होता. तरी यांना जायला 9:30 वाजले होते. तर मी पटकन आता यांचे जेवणाची थाळी बनवते. तर सगळ्यात अगोदर मी डांगराची भाजी वाढलेली आहे. त्यानंतर तुम्ही ह्या भेंडीच्या भाजीला भाजी म्हणू शकता किंवा मग भेंडीचा ठेचासुद्धा म्हणू शकता. मस्त अशी भेंडीची भाजी ही बनून रेडी होते. आणि दुसऱ्या बाऊलमध्ये भेंडीची भाजी घातली ह्या बाऊलमध्ये, म्हणजे आणि डायरेक्टली प्लेटमध्ये जे ती मी शिरा ठेवणार आहे, कांदा ठेवणार आहे, भुगा ठेवणार आहे आणि मस्त अशी आपली फुललेली छान अशी ज्वारीची भाकरी बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही बघितलं की किती मस्त अशी पुरीसारखी आपली ज्वारीची भाकरी फुललेली होती. मस्त अशा गरम गरम फुललेल्या ज्वारीची भाकरी त्यांना वाढली, ते जेवण करताय तोवर इकडे आता मी तुम्हाला सगळा स्वयंपाक झालेला दाखवते. आणि गॅसची फ्लेम जी ती तव्याखालची अजून चालूच आहे, कारण की मी लगेचच आता चपात्यासुद्धा बनवून घेणार आहे. तर मी फक्त 2 भाकरी बनवल्या होत्या यांच्यासाठी आणि माझ्यासाठी, आणि मुलांसाठी जे ते मी चपात्या बनवणार होते. म्हणजे बेलालाही चपाती लागते आणि माझ्या तिन्ही मुलांनाही चपाती लागते. ह्या हिशोबाने चौघांच्याही दिवस त्यांना पुरेल या हिशोबाने मी 10-12 चपात्या इथे बनवून घेणार आहे. तर इथे हे बघा, मस्त अशी जेवणाची थाळी आपली बनवून रेडी झालेली आहे. तुम्ही कुठलंही सॅलेड घेऊ शकता. मी आज जसं की गुरुवार आहे आमच्या इथे, गुरुवारच्या दिवशी जे ते बाजार असतो, तर बाजारचा दिवस होता. फ्रीजमध्ये जेवढं काही होतं ना, उरलं सुरलं ते सगळं आजच्या दिवशी यूज करून घ्यायचं असतं. म्हणजे नवीन भाज्या येत्या ना, त्यांना स्टोअर करायला आपल्या फ्रीजमध्ये जागा होते. तर त्यामुळेच मी आज 2-3 भाज्या केलेल्या आहे. त्यानंतर चपात्या करायला घेतलेल्या आहे. नेहमीप्रमाणे नेहमीच व्हिडिओमध्ये मी सांगत असते की पहिली चपाती बनवून घेईल. ही पहिली चपाती जी ती मी बेलाला जे ते दुधकाला बनवून देत असते. तर बघा, वास्तुशास्त्रानुसार सुद्धा सांगितलं जाते की आपण ज्या वेळेला घरात चपाती बनवायला घेतो आणि पहिली सकाळी बरं का, सकाळीच फक्त जी आपण पहिली चपाती बनवतो ना, ती पहिली चपाती जी येते आपण एक तर गाईला द्यायची, कुत्र्याला द्यायची किंवा मांजराला द्यायची असते. ही वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं, शुभ फल देणारं असतं. त्यामुळे मी जे ते पहिली चपाती गेली की ती लगेचच बेलाच्या दुधकाल्यासाठी जे ते घेत असते. तर बेलाला दुधकाल्यासाठी ही चपाती देईल, बाकीच्या सगळ्या चपात्या बनवून घेईल आणि किचन लगेच मी क्लीन करून घेईल आणि त्यानंतर मग मी माझी देवपूजा करणार आहे. आणि आजचं काम जे ते पटापट मला आवरायचं, कारण की आज आमच्या गावचा आठवडी बाजार असतो गुरुवारच्या दिवशी. त्याचबरोबर मला बाजारही करायचा, हे सगळे एवढे कामही करायचे आणि स्वामींचा अभिषेक वगैरे करायचा आहे. तर पहिल्या टप्प्यातली माझी देवपूजा आवरून घेतलेली होती मी. आता फक्त मला जे ते अभिषेक करायचे होते, तर मी सगळ्यात अगोदर जे ते स्वामींना अभिषेक घालून घेणार आहे. तर पहिले पाण्याचा अभिषेक घालायचा आहे, त्यानंतर दुधाचा अभिषेक घालायचा आहे आणि पुन्हा पाण्याने अभिषेक करून आपला अभिषेक पूर्ण करायचा आहे. आणि मूर्ती जी ती आपल्यांना स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन स्थापित करून द्यायचे, दे स्वामींचे वस्त्र वगैरे घालून. तर गुरुवारच्या दिवशीच मी जे ते स्वामींना जे ते जे आपलं अत्तर असतं ना स्वामींचं, ते अत्तर लावत असते आणि त्यांची व्यवस्थित स्थापना करून देत असते. तर स्वामींची स्थापना करून दिलेली आहे. त्यानंतर साईबाबांचा अभिषेक केलेला आहे. त्यानंतर आज मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आहे, तर अन्नपूर्णेचाही अभिषेक केलेला आहे आणि महालक्ष्मीचा अभिषेक केला, कुलस्वामिनीचा अभिषेक केला, श्रीयंत्राचाही अभिषेक करून घेतला आणि जे आपले बाळकृष्ण आहे ना, त्यांचाही अभिषेक करून घेतला. या पद्धतीने मी ज्या देवांचे मला अभिषेक करायचे होते ना, त्या देवांचे सगळ्यांचे अभिषेक करून घेतले. माझी सगळी पूजा व्यवस्थित केली, रांगोळी काढली वारानुसार आणि माझी पूजा जी ती संपन्न केली. तर आता मी एंडला तुम्हाला दाखवेलच मी रांगोळी वगैरे काढलेली. तर या पद्धतीने मी गुरुवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी, मंगळवारच्या दिवशीचे ते
सगळ्या देवांना देते, वारानुसार अभिषेक घालत असते. सोमवारच्या दिवशी महादेवाला आणि रुद्रयंत्राला सुद्धा अभिषेक घालत असते. तेही माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर धूप दीप अगरबत्ती दाखवून पूजा संपन्न केलेली आहे. रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढून झाल्यानंतर रांगोळी कधीच आपल्याला दारापुढची किंवा देवापुढची सुद्धा तशीच ठेवायची नसते. त्या रांगोळीवर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या असत्या. तर देवपूजा माझी व्यवस्थित झालेली आहे 12 वाजेच्या आत. आणि त्यानंतर माझं सगळं किचनही आवरून झालेलं होतं. भांडे वगैरे घासून गॅस वगैरे पुसून झालेला होता. आणि आता मी इथे घेतलेली बेलाराणीला आंघोळ घालायला. तर मोठा टब घेतलेला आहे. त्या टबमध्ये कडक गरम पाणी नाही घ्यायचं, आपल्याला कोमट असं पाणी घ्यायचं. गरम जास्त कडक गरम पाणी नाही घ्यायचं. त्याच्याने काय होतं, जास्त गरम पाणी घेतलं की मांजर झालं, कुत्रा झालं, त्यांचे फर गळायला लागतात. तर बेलाचे फर तुम्ही बघितले ते किती छान असे तिचे फर आहे. तर हेच कारण आहे की मी तिला कोमट पाण्याने आंघोळ घालत असते. आणि त्या पाण्यामध्ये मी जे ते तिचं जो शॅम्पू आहे तो घालून घेतला. आणि आमच्या बेलाराणीला आंघोळीचा एवढा कंटाळा येतो ना, पाणी बघूनच ती पळून गेलेली होती, गायबच झालेली होती. तर मुलांनी तिला पकडून आणलेले आहे. बघा, आंघोळ म्हटली का हिला एवढा कंटाळा येतो ना. पण तिला आंघोळ महिन्यातून का होईना मी एकदा घालत असते. तिला ओलं व्हायला, पाणी अंगावर पडायला ती खूप घाबरते. आणि ती तिला आवडतच नाही पाणी. त्यामुळे मग ती बघा कशी करती, तर हिला कशी आंघोळ घालायची. बरं, मी आंघोळ तिला घालायला गेली की ती मला चावत होती, म्हणजे चावत नव्हती, तिच्या तोंडामध्ये हात घेत होती. पण तरीसुद्धा मी तिला व्यवस्थित अशी शॅम्पू लावून आंघोळ घातली. आणि पुन्हा स्वच्छ पाण्यामध्ये तिला व्यवस्थित आंघोळ घालून घेतली. आणि त्यानंतर 5 ते 10 मिनटं तिला ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवली. छोटं बाळ कसं असतं, ते ब्लँकेटमध्ये गुंडाळलं का व्यवस्थित राहतं, तशी ती ब्लँकेटमध्ये गुंडाळून 10-15 मिनटं मस्त झोपून राहते. त्यानंतर मग तिला मोकळी करून दिली. तर अशा पद्धतीने मी बेलाला आंघोळ घालत राहते. तर बेलाची आंघोळ झाली. त्यानंतर मध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला. तो व्हिडिओ अपलोड केला. पब्लिश झाल्यानंतर तुमच्या कमेंटचे रिप्लाय वगैरे दिले. बाकीचं थंबलेनचं वगैरे काय काम असतं ते काम केलं. आणि त्यानंतर मी माझ्या मते 3 वाजता मी भाजीपाला आणायला गेलेले होते, बाजारसाठी गेलेले होते. आणि ते आज आहे ना तनिष्का कॉलेजमधनं आल्यानंतर ना तिला बरं वाटत नव्हतं, तिला ताप आलेला होता. तर तिलासुद्धा आज गालफुगी झालेली आहे. तर तिची एक मैत्रीण आहे, तिला गालफुगी झाली, हिला गालफुगी झाली. शाळेत कॉलेजमधनं आल्यानंतर खूप अशी ती तापून गेली होती. तर तिला हॉस्पिटलमधनं आणलं. त्यानंतर मी बाजार करायला गेले, बाजार घेऊन आले. आणि लगेचच आता इथे बाजार जो येतो व्यवस्थित सॉर्ट आउट करून ठेवणार आहे. जो ज्या गोष्टी निसण्याच्या आहेत त्या निसून ठेवणार आहे, ज्या गोष्टी शिलून वगैरे ठेवायच्या आहेत ते शिलून ठेवणार आहे. तर या पद्धतीने आपण बाजार जो येतो व्यवस्थित काळजीपूर्वक व्यवस्थित जर बाजार निसून वगैरे ठेवला ना फ्रीजमध्ये, तर 8 दिवस भाजीपाला एकदम व्यवस्थित राहतो, अजिबात खराब होत नाही. तर मी ते कवट आणलेले होते. तर कवठ, शिमला मिर्च, घोसळे, कारले, मेथीची भाजी, ते सगळं आणलेलं होतं. तर ते अगोदर सगळं सेपरेट करून घेतलं. त्यानंतर आता मी सगळ्यात अगोदर मुळ्याची भाजी जी आहे ना ती मिसायला घेतलेली आहे. तर मी 4 मुळे आणलेले होते. तर ज्या काकींकडनं मी मुळे घेतले ना, त्यांच्याकडनंच मी 1-2-3 मुळ्यांचे पानं जे ते जास्तीचे घेतले, कारण की मला मुळ्याची भाजी करायची होती. आणि मी व्हिडिओतही सांगू इच्छिते की मुळ्याची जी भाजी असते ना ती शक्यतो फेकायची नाही आहे. 2 मुळ्याची जरी भाजी असली ना तर मी ती फेकत नसते, त्याची भाजी करत असते. आणि आम्ही खात असतो, कारण की मुळ्याची जी भाजी असते ना, हिरवी भाजी, त्यामध्ये आपल्या शरीरातलं युरिक ॲसिड कमी करण्याची ताकद असते, त्याचे गुणधर्म असतात. तर शक्यतो 30 नंतर किंवा मुलांनासुद्धा शक्यतो मुळ्याची भाजी जी ती करून खाऊ घालायचीच. आणि मी ज्या पद्धतीने करते ना त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला म्हणजे तुम्हीसुद्धा म्हणाल की खरंच खूप छान अशी रेसिपी आहे. मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्याच्या व्लॉगमध्ये. मी ती रेसिपी जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर उद्या येणारा व्लॉग जो तो आपला बघा, त्यामध्ये खूपच गुणकारी आणि चविष्ट अशी मुळ्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी मी तुम्हाला देणार आहे. तर मुळ्याची भाजी जी इथे छान अशी निसून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे मी कोथिंबीर निसायला घेतलेली आहे. तर कोथिंबीर अशा प्रकारे कट करून घेतली. आणि काय त्यात कचरा वगैरे वाटतो आहे ना तो बाजूला करून घेतला. आणि कोथिंबीर जी ती एक साईड निसून ठेवलेली आहे, त्याची मागची पूर्ण जी मुळं असते ना ती मी काढून टाकलेली. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा. आता बघा, एवढ्या मोठ्या मोठ्या शेवग्याच्या शेंगा तर आपण फ्रीजमध्ये कसं स्टोअर करून ठेवणार आहे. तर या पद्धतीने मी जे ते शेवग्याच्या शेंगा जे त्या कट करून आणि फ्रीजमध्ये ठेवत असते. आणि ज्या वेळेला आपल्याला भाजी करायची ना त्यावेळेला त्या शेंगा ज्या आहे त्या शिलून घ्यायच्या आहे.
आणि भाजी करायला घ्यायची. तर याच्याने काय होतं की फ्रीजमध्ये जागा खूप मुबलक प्रमाणात राहते आणि आपला बराचसा जो भाजीपाला आपण 8 दिवसाचा स्टोअर करण्यासाठी आणलेला असतो तर व्यवस्थित तो स्टोअर केला जातो. तर इथे मी 1/2 किलो शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या, त्या अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून ठेवून दिल. मुळेही मी धुवून घेतलेले होते, गाजरही धुवून घेतलेले होते, ते पुसून सुकण्यासाठी ठेवलेले आहे. त्यानंतर जे वांगे आणलेले होते ना तेही मी धुवून आणि एक साईड पुसून ठेवणार आहे. आणि माझी कोथिंबीर कट करून झालेली होती, त्यानंतर मेथीची भाजी मी घेतलेली निसण्यासाठी. तर मेथीची भाजी जी ती मी कंटेनरमध्येच शक्यतो ठेवणं मला जास्त आवडतं, कारण की पिशवीमध्ये जर आपण निसून ठेवली ना तर ती भाजी जी ती आपोआपच अशी खराब व्हायला लागते 1-2 दिवसात. कंटेनरमध्ये जर ठेवली तर खराब होत नाही, त्यामुळे मी एक एक पान करून सगळे व्यवस्थित अशी मेथीची भाजीची एक जुडी जी ती निसून घेणार आहे. आणि ही मी 8 दिवससुद्धा जर अशी स्टोअर करून ठेवली ना तर ती अशीची अशी फ्रेश राहते. तर याच पद्धतीने मी मेथीची भाजी आणि सगळा भाजीपाला स्टोअर करत राहते. आणि त्यामुळेच माझी तुम्ही बघाल की आज मी कोथिंबीर यूज केलेली होती ना ती सुद्धा मी 8 दिवसापूर्वी आणलेली होती. तर तुम्ही बघितलं असेल तर ती किती छान अशी हिरवीगार दिसत होती. तर त्याचं कारण हेच आहे की मी सगळा भाजीपाला जो तो व्यवस्थित स्टोअर करून ठेवत असते कंटेनरमध्ये. त्यानंतर आता मी ते स्ट्रॉबेरी आणलेली होती, तर 100 रुपयाचे माझ्या मते 3 पॅकेट होते, तर 3 पॅकेट आणलेले आहे मी. तर ह्या डब्यामध्ये मी अगोदर टिश्यू पेपर लावून घेतलेला आहे, त्यामध्ये ते स्ट्रॉबेरी मी छान अशी व्यवस्थित ठेवणार आहे. त्यातली जी खराब मला वाटते ना ती स्ट्रॉबेरी मी काढून घेते आणि चांगल्या चांगल्या स्ट्रॉबेरी मी कंटेनरमध्ये भरून ठेवत आहे. तर स्ट्रॉबेरी थोडीशी जास्त होती, त्यामुळे मी मोठा कंटेनरमध्येही शिफ्ट केली. आणि ह्या कंटेनर जो येतो तो मी डिंगऱ्या आणलेल्या होत्या, तर त्या डिंगऱ्या मी निसून यात ठेवणार आहे आणि स्ट्रॉबेरी ह्या डब्यात ठेवणार आहे. तर या पद्धतीने एअरटाईट कंटेनरमध्ये टिश्यू पेपर लावून जर आपण स्ट्रॉबेरी ठेवली तर स्ट्रॉबेरीसुद्धा 8 दिवस फ्रीजमध्ये राहते, अजिबात खराब होत नाही. तर स्ट्रॉबेरी आता पॅक म्हणजे माझी व्यवस्थित खराब जी आहे ती काढून झालेली, ही मी एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवून देईल. आणि मेथीची भाजीसुद्धा आता झाकण लावून पॅक करून ठेवून देईल. आणि त्यानंतर मी आता हे डिंगऱ्या आणलेल्या होत्या ना त्या डिंगऱ्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायच्या आहे, म्हणजे हातानेच निसून घ्यायच्या, चाकू वगैरे नाही लावायचं आहे. आणि हिरव्या मिरच्यांचे देठं काढून घ्यायचे. तर शक्यतो मी ज्या निसलेल्या भाज्या असत्या ना त्यासुद्धा आणि हिरव्या मिरच्यासुद्धा कंटेनरमध्ये स्टोअर करते, जेणेकरून त्या खराब होत नाही. तर आता मेथीची भाजी आणि स्ट्रॉबेरी एक साईड ठेवलेली आहे, त्यानंतर आता हिरव्या मिरच्या आणि डिंगऱ्या मी निसायला घेतलेल्या आहे. या पद्धतीने मी सगळा भाजीपाला जो येतो निसून आणि व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवील. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या चॅनलवरती. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. श्री स्वामी समर्थ.